आषाढ़ शुद्ध द्वितीया शक्तिपात दीक्षाधिकारी परम पूज्य मामा देशपांडे पुणे यांची आज जयंती आहे। त्यानिमित्ताने मी खालील काव्यातून संक्षिप्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। पार्वती माता मातृनाम दत्तोपंत पितृनाम श्रीपाद असे स्वनाम मामा देशपांडे यांचे असे पुण्यशील दाम्पत्य परीन जगती अपत्य झाले ते कृतकृत्य टेंबे स्वामींच्या दर्शनाने पतितोद्धारक होई पुत्र स्वामींचे असे कृपाछत्र दत्त ध्यान करी अहोरात्र म्हणती टेंबे स्वामी गरुडेश्वरी देह ठेविला येथे पुत्र जन्मास याला दाम्पत्यासी संतोष वाटला नाव ठेविले श्रीपाद कलिता नर्मदेची परिक्रमा दर्शन देई अश्वत्थामा नर्मदेचा थोर महिमा लोणी भाकरी देई श्रीपादाला श्रीपाद येई पुण्यात बिराड रानडे वाड्यात बहिणीची मुले म्हणत मामा मामा त्यांना आर्थिक स्थिती बिकट शिक्षण सोडी अर्धवट धरली नोकरीची वाट मामा साहेबांनी कन्या बोपर्डीकरांची पत्नी असे श्री मामांची सोबत दोन वर्षांची होई पत्नी पुत्र वियोग माता देई दीक्षा शक्तिपात शक्ती मिळे सोसण्या आघात माता नराही देहात त्याच रात्री देह ठेवितसे आपटीकरांची शांता मामांची द्वितीय कांता बाळंतपणात तीही जाता दैव दुर्विलास तिसरा विवाह रुईच्या झाडासी चौथा हुद्दारांच्या शकुंतलेसी झाली पत्नी प्रिय देवासी होई निधन दोन वर्षांत त्यानंतर केला गृहत्याग तीर्थयात्रा हटयोग ज्ञानेश्वरी अष्टांग योग पहिले प्रवचन राजकोट येथे गळवणी महाराज गुरु तेज मंत्रदाते सद्गुरु शक्तिपात दीक्षेसे महामेरू श्री मामांवर कृपा करी कुरवपुरी तपसाधन होई दत्त प्रभु दर्शन तेजस्वी पादुकांचे दर्शन प्रसाद रूपी मिळाल्या आजन्म पंढरी वारी केली ज्ञानेश्वरी ज्ञानसत्रे केली प्रत्येक ओवी जगली श्री मामा साहेबांनी श्री वामनराज प्रकाशन माऊली आश्रम स्थापन नृसिंह सरस्वती मूर्ती स्थापन कोयना नगर हेळवाक येथे शकाताई अन शिरीष दादा शिष्य पूजनीय सदा दूर करीती आपदा शक्तिपात दीक्षाधिकारी पूर्वसूचना देवनी योगमार्ग देह त्यागुनी आता कार्य सूक्ष्मातुनी चाले परम पूज्य मामांचे आजी असे जयंती जागवूतयांची स्मृती मिळे संक्षिप्त माहिती श्री सद्गुरु कृपेने असे काव्यात कमतरता क्षमा असावी ताता श्री सद्गुरूंची ममता असे सर्व भक्तांवरी बुद्धीचा तू दातारा नमन श्री सद्गुरुवरा हृदयी भक्तीचा झरा वैभव करितो वंदना।